नमस्कार शेतकरी बंधूंनो, कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावर आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत। बीटी कपाशीची लागवड कशी करावी याची सविस्तर चर्चा पुढील काही वेळात आपण आज करणार आहोत। कापूस हे नगदी पीक असून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याला अत्यंत महत्त्व आहे। तसेच शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कापूस हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भागात कापूस या पिकावरच शेतकऱ्याचे दैनंदिन जीवन, संसाराचा गाडा, देणे घेणे, लग्न कार्य इत्यादी कामे हे कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून असते। यावरून आपल्याला कापूस या पिकाचे महत्त्व लक्षात आले असेलच। जगाच्या 33% क्षेत्र एकट्या भारतात कापसाचे आहे आणि महाराष्ट्रात भारताच्या 37% क्षेत्र हे कापूस पिकाखाली आहे। भारतात 6 कोटी लोकांना या कापूस पिकाच्या माध्यमातून रोजगार मिळतो। महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचे क्षेत्र भारतात असले तरी उत्पादन आणि उत्पादकता मात्र फारच कमी आहे। यामुळे महाराष्ट्रातील कमी उत्पादकतेची कारणे काय आहेत याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल। उत्पादकतेच्या कमी कारणामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण आहे की अयोग्य जमिनीवर कापसाची लागवड, म्हणजे हलक्या जमिनीमध्ये सुद्धा लोक कापसाची लागवड करतात। तर कापसाच्या लागवडीसाठी जमिनीची निवड कशी करावी, तर मध्यम ते भारी जमिनीमध्येच कापूस पीक घेण्यात यावे। यामध्ये 60 ते 100 सेंटीमीटर खोली ज्या जमिनीची असेल अशा जमिनीतच कापसाची लागवड करावी, हलक्या जमिनीत कापसाची लागवड करू नये। ज्या ठिकाणी निचरा होण्यासारखी जमीन नसेल अशा ठिकाणी कापसाची लागवड करू नये। कापसाची मुळे 1 मीटर खोल जात असल्याने काळी आणि मध्यम कापसाची मृदा, रेगूर मृदा जी आपण म्हणतो, अशा जमिनीतच कापसाची लागवड करावी। हवामानाचा विचार केला असता 16° सेल्सिअस ते 32° सेल्सिअस हे तापमान कापूस पिकास मानवते। तर कापसाची पूर्वमशागत करताना सेंद्रिय खताचा वापर होणे अत्यंत आवश्यक आहे। 1% पर्यंत त्यापेक्षा जास्त सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जमिनीत असणे आवश्यक आहे। यासाठी आपण लागवड करण्यापूर्वी कुळवाच्या पाळ्या 3-4 पाळ्या देतोच, तर ह्या कुळवाच्या पाळ्याच्या शेवटच्या पाळीच्या पूर्वी आपण 10 ते 12 बैलगाड्या शेणखताच्या शेतामध्ये समप्रमाणात मिसळाव्यात। तसेच पिकांची फेरपालट कापूस घेणाऱ्या शेतामध्ये अत्यंत होणे आवश्यक आहे। त्यामध्ये आपण कापसावर कापूस असे पीक शेतकरी घेत असतो, तर मागील हंगामात जर कापूस घेतला असेल तर पुढील हंगामात कापूस पीक घेऊ नये। त्यासाठी मागील खरीप हंगामात जर सोयाबीन, मूग, उडीद यासारखी पिके घेतली असतील तर पुढील वर्षी कापूस घेण्यास हरकत नाही। तसेच रब्बी हंगामात ज्वारी, गहू हे पिकं घेतली असतील किंवा उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग घेतला असेल तर त्यानंतर खरीप हंगामात कापूस पिकाची लागवड करावी। वाणाची निवड कशी करावी व कोणकोणते वाण बाजारातील चांगले आहेत यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। कृपया आपण त्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर जाऊन कोणकोणते कपाशीचे वाण चांगले आहेत याची माहिती करून घ्यावी। यानंतर लागवड कशी करावी किंवा त्याची वेळ आणि अंतर। बागायती कपाशीची लागवड 25 मे नंतर करावी, तर जिरायत कपाशीची लागवड ही चांगला पाऊस जूनमध्ये झाल्यानंतर 70 मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते कपाशीच्या लागवडीसाठी। 3 ते 4 इंच पाऊस झाल्यानंतरच कपाशीची लागवड जिरायत क्षेत्रावर करावी। तर 7 जुलैनंतर कपाशीची लागवड करू नये। 7 जुलैनंतर कपाशीची लागवड केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येते। जिरायत क्षेत्रासाठी किंवा बागायत क्षेत्रासाठी सरीवरंबा पद्धतीवर जर कपाशीची लागवड केली तर त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत। जिरायतमध्ये पावसाचे पडणारे कमी प्रमाण जर आपण सरीवरंबा पद्धतीने लागवड केली तर सरीवरंबा पद्धतीमुळे जास्तीत जास्त पाणी शेतात साचून ओल भरपूर टिकते
आणि त्याचा निश्चितच फायदा होतो. त्यामुळे सरीवरंबा पद्धतीने लागवड करावी अशी मी शिफारस करतो. ज्यांना ठिबक सिंचनावर लागवड करायची आहे त्यांनी ठिबक सिंचन संच शेतामध्ये पसरावा आणि प्रत्येक ओळीवर जे 50 सेंटीमीटर अंतरावर आहे त्या अंतरावर बी टोकावे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी देताना 1-2 दिवस आधी ठिबक सिंचनाने जमीन भिजवून घ्यावी आणि त्यानंतर कपाशीची लागवड करावी. जिरायत जमिनीमध्ये 4 बाय 1.5 फूट अंतरावर कपाशीची लागवड करावी तर बागायत लागवडीमध्ये 5 बाय 1 फूट किंवा 6 बाय 1 फूट या अंतरावर कपाशीची लागवड करावी. बीज प्रक्रिया. कपाशीची बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. सामान्यतः बाजारात मिळणारे जे कपाशीचे संकरित वाण आहेत त्यावर इमिडाक्लोप्रिडची बीज प्रक्रिया झालेली असते. तरीही शेतकऱ्यांनी पुन्हा इमिडाक्लोप्रिडची बीज प्रक्रिया करावी अशी मी शिफारस करतो. कारण बाजारात मिळणारे जे पाकिट आहेत त्यावर योग्य प्रमाणात बीज प्रक्रिया झालेली असेल अशी शाश्वती देता येत नाही. त्यामुळे 5 ते 7 ग्रॅम इमिडाक्लोप्रिड प्रति किलो बियाणे याप्रमाणे कीटनाशकाची बीज प्रक्रिया आपण करावी. यामुळे महिना ते 1 ते 1.5 महिना आपणाला रसशोषक किडीपासून संरक्षण मिळते. त्यानंतर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करताना कॅप्टन, थायरम किंवा सुडोमोनास यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. कीटनाशक आणि बुरशीनाशक यांची बीज प्रक्रिया झाल्यानंतरच जीवाणूसंवर्धक तसेच PSB यांची बीज प्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरण करणारे ॲजोस्पिरिलियम किंवा ॲजोटोबॅक्टर हे जीवाणूसंवर्धक आणि त्यानंतर स्फुरद विरघळणारे जीवाणूसंवर्धक PSB 25 ग्रॅम प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास सोडावे. तसेच जीवाणूसंवर्धकाची बीज प्रक्रिया करताना गुळाचे पाणी वापरावे. जीवाणूसंवर्धकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावे त्यानंतरच लागवडीसाठी वापरावे. कपाशीत घ्यावयाची आंतरपिके. कपाशीमध्ये महाराष्ट्रात साधारणत 6 कपाशीच्या ओळीनंतर 1 तुरीची ओळ किंवा 8 कापसाच्या रांगेनंतर 2 तुरीच्या रांगा अशी पद्धत प्रचलित पद्धत महाराष्ट्रात आहे. तर याप्रमाणे कापूस आणि तुरीचे आंतरपीक घ्यावे. तसेच मूग, उडीद, सोयाबीन हे जे आंतरपिके आहेत कापसाच्या 2 ओळीमध्ये 1 ओळ याप्रमाणे हे आंतरपिके घेण्यात यावेत. या आंतरपिकामुळे निश्चितच कीड व रोग यापासून संरक्षण मिळेल. तसेच मूग, उडीद, सोयाबीनसारख्या पिकामुळे नत्रस्थिरीकरण वाढेल आणि उत्पादनातही वाढ दिसून येईल. पुढचा मुद्दा आहे खतांचा कार्यक्षम वापर. बऱ्याचदा शेतकरी कापूस पिकाला खते देताना पाऊस पडल्यानंतर असे फेकून खते देतात. तर या पद्धतीने खते न देता शेतकऱ्याने वापसा झाल्यानंतर खते पिरूनच द्यावी. तर खते देताना महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते ही पेरणीवेळी संपूर्ण डोस द्यावा. तर नत्रयुक्त खते 2 ते 3 टप्प्यात द्यावेत. तर हे खते पद्धतशीरपणे कसे द्यावेत हे आपण या तक्त्याच्या माध्यमाने पाहूयात. खते शिफारसीमध्ये कोरडवाहू लागवडीसाठी 48-24-24 नत्र स्फुरद पालाश किलोग्रॅम प्रति एकर अशी शिफारस आहे. तर बागायती लागवडीसाठी 60-30-30 किलोग्रॅम प्रति एकर नत्र स्फुरद पालाश याप्रमाणे शिफारस आहे. तर आपल्याला या दिलेल्या तक्त्यामध्ये खताचा ग्रेडचा पर्याय दिलेला आहे. ज्याप्रकारे आपल्याला खते उपलब्ध असतील त्यापैकी एक ग्रेड निवडावा व पेरणीपूर्वी आणि 1 महिन्यानंतर आणि 2 महिन्यानंतर कशाप्रकारे खते द्यावीत याची सविस्तर माहिती या तक्त्यामध्ये आपण दिली आहे. कृपया शेतकऱ्याने या पद्धतीने खते द्यावीत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे बीटी कपाशीचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा घटक, वापरावयाचे प्रमाण आणि वापरायचे वेळ व प्रकार असा तक्ता दिलेला आहे. 1 सेंद्रिय खत म्हणजेच शेणखत आणि कंपोस्ट खत कोरडवाहूसाठी पेरणी किंवा लागवडीपूर्वी 5 टन द्यावे तर बागायतीसाठी 10 टन. जर गांडूळ खत उपलब्ध असेल तर 2.5 टन गांडूळ खत शेणखत आणि
कंपोस्ट खत यासोबत मिसळून द्यावे, तसेच जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करावी हे आपण याआधीच पाहिले आहे. त्यानंतर रासायनिक खते देताना कोरडवासाठी हेक्टरी 120-60-60 नत्रस्फुरस पालाश किलोग्रॅम प्रति हेक्टर, तर बागायतीसाठी 150-75-75 नत्रस्फुरस पालाश किलोग्रॅम पर हेक्टर याप्रमाणे शिफारस आहे. कोरडवाऊ क्षेत्रामध्ये नत्र पेरणीच्या वेळी 40%, 1 महिन्यानंतर 30%, 2 महिन्यानंतर उर्वरित 30%, तसेच पेरणीवेळी सर्व स्फुरद पालाश खते देण्यात यावीत. तर बागायतीमध्ये नत्र पेरणीवेळी 20%, 1 महिन्यानंतर 40%, 2 महिन्यानंतर उर्वरित 40%, तर स्फुरद आणि पालाश खते पेरणीवेळी सर्व देण्यात यावीत. सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता भासू नये यासाठी मॅग्नेशियम सल्फेट 20 किलोग्रॅम प्रति हेक्टर जमिनीतून द्यावे, तसेच झिंक सल्फेट हे 20 ग्रॅम प्रति हेक्टर 20 किलोग्रॅम प्रति हेक्टर द्यावे, तर बोरॉन 5 किलोग्रॅम प्रति हेक्टर द्यावे. तसेच विद्राव्य खतांची फवारणी करणे आवश्यक आहे. यामध्ये DAP खत 2% म्हणजेच 200 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर साधारणतः 45 दिवसानंतर याची फवारणी घ्यावी. तर युरिया 2% पेरणीनंतर 75 दिवसानंतर. तसेच पावसाचा जर खंड पडला किंवा पिकाच्या वाढीच्या व बोंडी लागण्याच्या काळात पावसाची जर उघडीप असल्यास पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच 13-045 2% प्रति 10 लिटर पाण्यात याप्रमाणे 200 ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीवरील कीड व रोग व्यवस्थापन. कपाशीवर प्रामुख्याने रसूशी किडींचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो व शेतकऱ्यांचा सर्वात जास्त खर्च ह्या रसूशी किडींवरच होतो. तसेच त्यानंतर बोंडाळ्यांनीही मागील 2-3 वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणावर कपाशीमध्ये उत्पादनात घट आलेली आहे. तर रसूशी किडीमध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आणि पिठ्या ढेकूण ही प्रामुख्याने किडी आढळते. मावा सतत पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे प्रादुर्भाव वाढतो, तर फुलकिडे पावसाचा खंड पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात आढळून येते. तर ढगाळ वातावरण असल्याकारणाने तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो आणि रात्र आणि दिवस ह्या तापमानात जर जास्त बदल झाल्यास, फरक आढळल्यास पांढरी माशीचा उद्रेक होतो. तर बोंडाळ्या ज्या आहेत त्यामध्ये शेंद्री बोंडाळीच्या मागील 2-3 वर्षाच्या मोठ्या उद्रेकामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. चुकीच्या पद्धतीने कपाशी लागवड केल्यामुळे किंवा चुकीची रसायनांचं जास्त प्रमाण, तसेच पिकांची फेरपालट न करणे, खोल नांगरट न करणे, भरदड पीक घेणे, ह्या अशा गोष्टीमुळे शेंद्रीय बोंडाळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळला. तसेच ज्या आश्रयात्मक ओळी लावायच्या होत्या, रेफ्युजी ओळी, त्या शेतकऱ्यांनी पहिले 2-3 वर्ष लावल्या आणि त्यानंतर सलग 5-7 वर्षानंतर त्या लावण्याचं बंद केले. म्हणजे BT तंत्रज्ञान ज्या पायावर अवलंबून होते आश्रयात्मक ओळी लावण्यावर, ते पायाच शेतकऱ्यांनी मोडीत काढला आणि त्यामुळे शेंद्री बोंडाळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून यावा लागला. तर शेंद्री बोंडाळीचे व्यवस्थापन कसे करायचे, तर त्याचे फवारणीचे वेळापत्रक आपण दिलेले आहे. तसेच रसशोषक किडींचेही वेळापत्रक, फवारणीचे वेळापत्रक किंवा आलटून पालटून फवारणी कशाप्रकारे करावी त्याचेही वेळापत्रक देण्यात येत आहे. तर याप्रमाणे शेतकऱ्यांनी शिफारशीप्रमाणेच कीडनाशकांची फवारणी करावी. कीडनाशके एकत्रित मिसळू नयेत. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाचे कर्मचारी व तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच व्यवस्थित फवारणी शिफारशीप्रमाणे करावी. एकात्मिक कीड रोग नियंत्रणामध्ये जी जैविक आणि मशागतीय पद्धती आहेत, जेणेकरून रसायनांचा वापर कमी करून आपण कशा पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन करू शकतो, तर सर्वप्रथम यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोल नांगरट करणे, त्यानंतर डिसेंबरनंतर कपाशी पिकाची फरदड न घेणे, शेतात जनावरे चरण्यास सोडणे, तसेच कामगंध व प्रकाश सापळ्यांचा वापर करणे म्हणजे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिकटची ओळी सापळे, तर फुलकिडींच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे वापरावेत. तसेच कामगंध सापळ्यांचा वापर करावा. कामगंध सापळ्यामुळे शेंद्री बोंडाळी किंवा इतर हिरवी अमेरिकन बोंडाळी यांची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल
व त्याप्रमाणे आपण फवारणी करू व फवारणीवरील खर्च वाचवू, त्यामुळे कामगंध सापळे वापरणे अत्यंत आवश्यक आहे. तर रोगाच्या बाबतीमध्ये लाल्या हा रोग नसून ही वनस्पतीची एक शरीरक्रियात्मक विकृती किंवा कायिक बदल आहे. कापसाची पाने लाल होतात म्हणून शेतकरी याला लाल्या म्हणतात. कपाशीचे पाने लाल होण्याचे मुख्य कारण म्हणजे नत्राची कमतरता होय. नत्र खतांच्या कमतरता यामुळे बोंडवाढीच्या अवस्थेमध्ये पानातील हरितद्रव्यामधील नत्र वापरले जाते आणि पाने लाल होतात. तसेच मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आणि रस शोषणाऱ्या किडीच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा कपाशीची पाने लाल होतात. याचे व्यवस्थापन करण्यासाठी लाल्या प्रतिकारक वाणांची लागवड करावी व शिफारशीत खतांच्या मात्रा द्यावेत. मॅग्नेशियमसारखे सूक्ष्म अन्नद्रव्य हेक्टरी 25 किलो जमिनीतून द्यावे. फुले व बोंडे लागताना 2% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. वाढीच्या काळात युरिया किंवा DAP खताच्या 2 फवारण्या 15 दिवसाच्या अंतराने कराव्यात. तसेच आकस्मिक मर नावाचा रोगही कपाशीमध्ये आढळतो. प्रादुर्भाव दिसल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून त्याचे द्रावण रोगट आणि त्याच्या लगतच्या झाडांना आळवणी म्हणजेच ड्रिंचिंग करावी व पावसाचे पाणी शेतात साचणार नाही याची काळजी घ्यावी. दुसरी मोस्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपाशीची लागवडीनंतर 1.5 महिना म्हणजे 45 दिवस कुठलीही फवारणी करण्याची आवश्यकता नाही रासायनिक कीटकनाशकाची. तर त्याऐवजी शेतकऱ्यांनी पहिले 1.5 महिना 1 ते 2 फवारण्या ज्या आहेत त्या निंबुळ्या अर्काच्या घ्याव्यात व निंबुळ्या अर्क घरच्याघरीच तयार करावा, जेणेकरून कीटकनाशकावरील खर्च कमी होईल. तर शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने कपाशी पीक घ्यावे व कमीत कमी उत्पादन खर्च करावा. विविध गोष्टी मी ज्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा अवलंब करावा व कपाशीचे चांगले उत्पादन घेऊन आपले आर्थिक जीवनमान उंचवावे. एवढंच मी आवाहन करतो.